आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोलेस्ट्रॉल वाढण्याची सात लक्षणे ती जर तात्काळ ओळखली नाही तर तुम्हाला येऊ शकतो कधीही हार्ट अटॅक किंवा होऊ शकतो हृदयासंबंधी एखादा गंभीर आजार तुमच्या पायाला मुंग्या येत आहेत का नख पिवळी पडली इतका चेहऱ्यावर काळपटपणा जाणवत आहे का तर याकडे दुर्लक्ष करू नका हे असू शकतं तुमच्या रक्तात कोलेस्टेरॉल वाढल्याचं लक्षण शरीरावर दिसणारी सात अशी अगदी साधी लक्षण आहे की जी दाखवतात तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉलची लेवल आणि हेच कोलेस्टेरॉल तुम्हाला आणू शकतं हृदयविकाराचा झटका हृदयविकाराचा झटका येण्यासाठी सर्वात कारणीभूत असणारा जो रक्तातील घटक असतो तो असतो कोलेस्टेरॉल जो शरीरात वाढला की बऱ्याच वेळा आपल्या लक्षात येत नाही पण शरीर आपल्याला सहा ते सात संकेत देत असतं ते जर वेळीच ओळखले तर कदाचित हार्ट अटॅकचा धोका पूर्णतः संपू शकतो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने केलेल्या एका अभ्यासात दोन हजार सोळामध्ये भारतात जितके मृत्यू झाले होते तर त्यापैकी त्रेसष्ट टक्के मृत्यू हे नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजेच हार्ट अटॅक हार्ट स्ट्रोक कॅन्सर आणि श्वसनासंबंधी आजार यामुळे झाले होते पण याच त्रेसष्ट टक्के जेवढे मृत्यू झाले त्यापैकी सत्तावीस टक्के हे एकट्या हार्ट अटॅकमुळे झालेले होते आणि यामध्ये पंचेचाळीस टक्के प्रमाण हे चाळीस ते एकोणसत्तर वयोगटातील लोकांचं होतं यावरनं तुमच्या लक्षात येते की हार्ट अटॅकचा धोका आज पूर्णतः वाढलेला आहे आणि अगदी तरुण लोकांनासुद्धा हार्ट अटॅक याच्यामध्ये येत आहे तर मग व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की हार्ट अटॅक येण्यासाठी सगळ्यात मोठा कारणीभूत घटक जो रक्तात असतो तो असतो कोलेस्टरॉल तर समजून घेतोय आज आपण कोलेस्टरॉल असतं तरी काय रक्तात कोलेस्टेरॉलचं किती प्रमाण असावं कुठलीही टेस्ट न करता शरीरातील लक्षणावरनं कसं समजून घ्यावं की आपलं कोलेस्टरॉल वाढलं आहे कोलेस्ट्रॉल वाढल्यानं नमकं शरीरात असं काय होतं की कधीही हार्ट अटॅक आपल्याला येऊ शकतो आणि ही लक्षणे दिसल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे काय काळजी घ्यायची आहे याविषयीची डिटेल माहिती तर व्हिडिओ अतिशय संवेदनशील आणि प्रत्येकाच्या आरोग्याशी निगडित आहे त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आपल्याला कोणताही आजार जर झाला तर त्याची लक्षणे आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागावर दिसायला लागतात त्याचप्रमाणे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यास त्याचीही अनेक लक्षणे वा चिन्हे दिसू शक लागतात ती चिन्हे कोणती याबद्दल माहिती असल्यास आपल्याला त्वरित यावर त्या ठिकाणी उपचार करता येतात आणि पुढे येणारा हार्ट अटॅक देखील आपण टाळू शकतो आता सर्वात आधी आपण जाणून घेणार आहोत की कोलेस्टेरॉल म्हणजे नेमकं असतं तरी काय तर कोलेस्टेरॉल हा एक प्रकारचा चिकट पदार्थ असतो जो चांगला आणि वाईट दोन्ही असू शकतो शरीरात कोलेस्टेरॉल हे नैसर्गिकरित्या बनवण्याचं काम यकृत म्हणजेच लिव्हर करत असतं चांगल्या कोलेस्टरॉलच्या माध्यमातून शरीरात निरोगी पेशी तयार होतात तर वाईट किंवा खराब कोलेस्टेरॉलमुळे हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका वाढतो आणि ज्याने हार्ट अटॅक देखील येऊ शकतो डब्ल्यू एच ओच्या माहितीनुसार शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी प्रमाणापेक्षा अधिक वाढल्यास हृदय संबंधी विकार आणि स्ट्रोकचा धोका वाढतो चांगले एल डी एल म्हणजेच चांगले कोलेस्टेरॉल आणि वाईट कोलेस्टेरॉल असे दोन प्रकार पडतात आता चांगले कोलेस्टेरॉल ज्याला तांत्रिक भाषेत एच डी एल म्हणजेच हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन म्हणतात आणि वाईट कोलेस्टरॉल म्हणजेच एल डी एल म्हणजेच लो डेन्सिटी लो लिपोप्रोटीन असं म्हणतात वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच एल डी एल याची प्र पातळी प्रमाणापेक्षा जास्त वाढल्यास रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होऊ शकते आणि जसंजसं या चरबीचं प्रमाण वाढते तसं तसं रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो आणि हृदयविकाराचा झटका संभवू शकतो पण इथे होण्याआधी शरीर या रक्त जे काय अडकलेला रक्तप्रवाह आहे कमी झालेला रक्तप्रवाह आहे त्याची शरीरावर चिन्हे लक्षणे दिसतात ज्या ज्याच्याकडे वेळीच लक्ष देऊन सावधान राहणं गरजेचं आहे मग चला तर जाणून घ्या कोणतीही सूक्ष्म लक्षणे आहेत की ज्याकडे आपण बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतो पण ती तुम्हाला कदाचित आणू शकतात हार्ट अटॅक पण त्याआधी नेमकं जाणून घेऊ की कोलेस्ट्रॉलची पातळी नेमकं शरीरात किती असायला पाहिजे ज्याने तुम्हाला समजेल की तुम्ही नॉर्मल आहात की नाही बऱ्याच वेळा ही पातळी चेक करायची तर आपल्याला रक्ताचं टेस्टिंग करावं लागतं पण लक्षणेसुद्धा आपल्याला न टेस्ट करता दाखवतात पण एका निर्धारित मानांकनानुसार निरोगी प्रौढांमध्ये दोनशे मिलीग्रॅम प्रति डीएल पर्यंत कोलेस्ट्रॉल असले पाहिजे आणि हीच पातळी दोनशे चाळीस मिलीग्रॅम पर डीएल जर ओलांडली तर समजून घ्या की तुमचा धोका वाढला आहे आणि मग त्यानंतर आपल्याला त्यावर उपचार करावे लागणार आहेत आता जाणून घेऊयात शरीरावर दिसणारे अगदी बारीक कोलेस्ट्रॉलची लक्षणे की जे दिसताच तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी वैद्यकीय यांचा सल्ला घेतला पाहिजे आता गंभीर गोष्ट हीच आहे की शरीरात कोलेस्ट्रॉलचे कोणतेही स्पष्ट लक्षण दिसत नाही त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढले आहे आणि किती वाढले आहे हे आपण लगेच ओळखू शकत नाही वास्तवात कोलेस्ट्रॉल वाढल्याने रक्तवाहिन्यामध्ये रक्तांच्या नसांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह हा अतिशय कमी वेगाने चालत असतो या व्यतिरिक्त असे काही संकेत आहेत जे तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढले आहे असं सांगतात आणि तेच नेमके संकेत कोणते आहेत ते, आहे ते आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत कदाचित भरपूर लोकांचे प्राण या व्हिडिओमुळे वाचू शकतात तर सगळ्यात आधीचं लक्षण आहे पायावर होतो परिणाम पाय जे आहेत तर यावर जबरदस्त परिणाम होतो आणि तो परिणाम कदाचित लक्षात येत नाही पण पर काय परिणाम आहे तो एकदा समजून घेऊयात शरीरात कोलेस्ट्रॉलची एकदा पातळी प्रमाणापेक्षा जर वाढली तर आपल्या पायावर मोठा परिणाम होण्यास सुरुवात होतो पायांमधली संवेदना कमी होऊन ते बधिर वा सुन्न झाल्यासारखे वाटते पायांची कोणतीही हालचाल होत नाही त्याशिवाय कधी कधी पायात तीव्र वेदना देखील होतात आणि तसेच बऱ्याच वेळास पाय थंड पाडल्यासारखे देखील होत असतात याबरोबरच पायांमध्ये एक विशिष्ट प्रकारची वेदना देखील होत असते बऱ्याच वेळा असं होतं की पायांमध्ये जर वेदना अगदी कायम कायम जर व्हायला लागल्यात तर त्याच्याकडे जास्त काम केल्याने आपल्याला पायाला वेदना होत आहेत असं म्हणून दुर्लक्ष करायचं नाही तर ते एल डी एल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल वाढल्याचं हे लक्षण देखील असू शकतं बऱ्याच वेळा एल डी एल वाढतं आणि शरीरात बऱ्याचशा स समस्या जस 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 तस 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 नहीं नहीं। त्या ठिकाणी याच्यामुळे निर्माण व्हायला लागतात आणि याची पातळी जर प्रमाणापेक्षा वाढली तर शर रक्तवाहिन्यात त्या ठिकाणी चरबी जमा होते आणि जसं या चरबीचं प्रमाण वाढतं तसं तसं रक्तप्रवाह कमी होऊन जातो आणि पायांच्या नसांपर्यंत रक्तप्रवाह नीट होत नाही तसेच ऑक्सिजनही पोहोचत नाही त्यामुळे पायामध्ये अतिप्रचंड तीव्र वेदना त्या ठिकाणी होतात आणि हे प्रमुख लक्षण असतं तुमच्या शरीरात खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच एल डी एल वाढल्याचं आता यानंतरचं सगळ्यात शेवटचं पण अगदी दुर्लक्षित केलेलं जे काय लक्षण आहे ते बऱ्याच वेळा दुसऱ्या रोगांचं असतं बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतो ते म्हणजे नखांच्या संदर्भात असलेलं लक्षण आता बऱ्याच वेळा वाढते जे काय कोलेस्ट्रॉल आहे त्याचा परिणाम आपल्या नखांवरही दिसून येतो कोलेस्ट्रॉलची पातळी जर अधिक प्रमाणात वाढली तर रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो आणि सर्वच भागात म्हणजे शरीरांच्या सर्व एट टू झेड भागात रक्त नीट पोहोचत नाही आणि त्याचा परिणाम आपल्या नखांवर दिसून येतो कारण की नखं रक्तवाहिन्यांचा एक प्रकारचा आरसाच देखील असतो मग यामुळे नखाच्या आतील असणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत तर त्या ठिकाणी सुकू लागतात बऱ्याच वेळा नखांवर सुरकुत्या देखील पडलेल्या आपल्याला दिसतात तसेच जर रंगांच्या बाबतीत बघायला गेलं तर आपली जी काही नखे असतील मग ती पायाची नखे असतील किंवा हाताची बोटाची नखे असतील तर ती नखं पिवळी त्या ठिकाणी पडायला लागतात त्यांचा जे काय थर आहे म्हणजे त्यांची त्या ठिकाणी ते, ते जाड असतील हेचा तर ते पातळ व्हायला लागतात आणि बऱ्याच प्रमाणात जर ह्याचं जर हे झालं तर बऱ्याच वेळा ती चॉकलेटी रंगाची देखील दिसू शकतात मग आता ही झाली लक्षणं व्यतिरिक्त अशी काही लक्षणं आहेत की मळमळणे डोकं गरगरणे चक्कर येणे आशक्तपणा येणे श्वास घेण्यात त्रास होणे असे देखील काही याबरोबर लक्षणे आहेत पण जी लक्षात येतात आणि वर सांगितलेली लक्षणं ही बऱ्याच वेळा लक्षात येते मग आता काय काळजी घ्यायची की ज्यामुळे ही लक्षणं दिसल्यास आपलीत काय काळजी घ्यायला पाहिजे तर जर वाढतं कोलेस्ट्रॉल आहे आणि तुमच्या शरीराचं नुकसान होऊ द्यायचं नसेल तर काही गोष्टींची काळजी घेऊन कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढण्यास आळा आणला पाहिजे तर काय करायला पाहिजे की ज्या गोष्टींमध्ये कोलेस्ट्रॉल आहे ते तात्काळ बंद केले पाहिजे ज्या आता निसर्गाने प्राण्यांनाच कोलेस्ट्रॉल बनवण्याची शक्ती दिलेली आहे त्यामुळे प्राणीजन्य आहार सर्व बंद करायचा आहे म्हणजे त्यामध्ये मटन चिकन अंडी याचबरोबर दूध देखील त्या ठिकाणी तुम्ही अतिशय कमी प्रमाणात घ्यायचं आहे किंवा बंदच करायचं आहे याचबरोबर ज्या पदार्थांमध्ये नैसर्गिकरित्या चरबीचं प्रमाण आहे अशा पदार्थांचाच आहारात समावेश करायचा आहे सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण ज्या गोष्टींमध्ये जास्त आहे त्याचं सेवन त्या ठिकाणी करणं टाळायचं आहे रोज थोडा तरी व्यायाम करायचा आहे सकाळी अथवा संध्याकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा चालायला जायचं आहे धूम्रपान मद्यपान इतरही कुठल्या प्रकारची त्या ठिकाणी व्यसन असेल तर ते देखील बंद करायचं आहे तर ही जर काळजी घेतली आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला जर घेतला तर नक्कीच तुम्ही कोलेस्ट्रॉलवर विजय मिळू शकता तर ही होती मित्रांनो माहिती कोणताही निर्णय घेण्याआधी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा अशी आम्हाला तुमची विनंती आहे तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा